महाविद्यालयाचे विद्यार्थी आज तुमच्या समोर पटनाट्य सादर करणार आहोत। तर तुम्ही तुमचे 2 मिनिट देऊन आमचे पटनाट्य ऐकावे अशी मी विनंती करतो। स्काउट गाईड वेलकम क्लॅप द वेलकम वेलकम वेलकम। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन ने 75व्या शतकात स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्त हरगड तिरंगा 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत राबवून ठेवले आहे। अरे वा हरगड तिरंगा या उपक्रमात मी माझ्या घरी तिरंगा लावणार आहे। ताई तुझ्या काकू तुमच्या काका तुमच्या आजोबा तुमच्या आजी तुमच्या आपण सर्वांनी तिरंगा लावणार। अरे पण तिरंगा लावण्यात काही नियम असतील ना? अरे तर ऐका मग आता तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज तू आपल्या देशाची शान आहे। तिरंगा हा आयतकृती आहे। तिरंग्याच्या पहिल्या बाजूला केशरी रंग असून तो त्यागाचा व शौर्याचा प्रतीक आहे। तिरंग्याच्या मध्यभागी पांढरा रंग असून तो स्वच्छतेचा शांततेचा व पवित्रतेचा प्रतीक आहे। तिरंग्याच्या खाली हिरवा रंग असून समृद्धी आणि समानतेचा प्रतिधानचा आहे। पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे, त्याच्या 24 आरे आहेत, ते सारणा येथे अशोक स्तंभ घेतले आहेत। अर्थातच कापलेला फाटलेला झुकलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावू नाही लावू नाही लावू नाही। अधिवरण कालावधीनंतर झेंडा फेकून दिला जाऊ नये व समानाने जपून ठेवावा व तिरंगा झेंडा उतरवताना तो काळजीपूर्वक आणि समानाने उतरवा। तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे, तो आपल्या देशाच्या एकतेचा आणि समानतेचा प्रतीक आहे। ते स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतात, म्हणून सदैव आपण त्याचा सन्मान केला पाहिजे। भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी झेंडा विकत घ्यावा व हरघर तिरंगा या उपक्रमात मोठ्या उत्सवाने सहभाग घ्यावा। बाबासाहेब धाबेकर विद्यालय का नारा आहे धन्यवाद। क्लॅप दो धन्यवाद।